सहा बॉल, वीस धावा, वीस धावा, सहा बॉल. संधी आहे नितीनला वीस धावा डिपेंड करण्याची, परंतु समोरच्या बाजूने संधी आहे अतुलला सहा बॉलच्या पाठीमागे वीस धावा बनवायची. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ कधीच येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. आणखीन एक टोला, अतुलच्या बॅट मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चार धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. वाऱ्याची झुळूक नाही हा तर झंझावात आहे, येणाऱ्या तुफानांची ही तर फक्त सुरुवात आहे. अशी बुलंद तोप मैदानाच्या आतमध्ये बरसली जाते, अर्थातच अतुल गोगावले. आता येणारे बॉल पाच धावा बनवायचे आहेत, सोळा, बेचाळीस धावांवरती खेळत आहेत अतुल. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी दिली जात नाही, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी एस पी एल दर्जेदार षटकार मिस्टर अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या बॅट मधून. थँक यू डीजे. आता येणारे बॉल चार आणि धावा बनवायचे आहेत दहा. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. तुम्ही क्रिकेटचे वेडे आहात आणि हे वेड तुमच्या रक्तात असलं पाहिजे. आता 48 धावांवरती खेळत आहेत, दोन धावेंपासून पाठीमागे आहे अर्धशतक होण्यासाठी. आणि हो, अर्धशतक झळकावलेला आहे शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये. अर्धशतक क्रमांक पाच अतुल लक्ष्मण गोगावले यांच्या नावावरती. 15 बॉल, 54 धावा, 2 फोर, 6 षटकार. स्ट्राईक रेट 360 चा वाडा कोणाचा असू द्या, राडा भक्त माझाच होणार अतुल लक्ष्मण गोगावले. व्हॉट अ बॅटिंग. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. अतुल एकदा बॅट प्रेक्षकांपर्यंत दाखवायची आहे ज्या पद्धतीने आपण पाहताय अतुलला स्क्रीन वरती. मी सातत्याने सांगत आलोय, वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, थोडासा थांबतो, वेळ जाऊ देतो आणि तदनंतर तोच दरारा 30 दशत घेऊन बाहेर पडत असतो. यावेळेला एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आता येणारे बॉल दोन आणि धावा बनवायचे आहेत दोन. बॉल टू बॉल्स रन्स हवे आहेत. सहा बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता असताना नितीन आयरे देवकल यांच्यावरती ठेवला होता विश्वास, परंतु नितीनने मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी केली मी म्हणेन, कारण चार बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा केलेल्या आहेत 18 खर्च. आता मॅच येऊन ठेपलेली आहे, दोन बॉल, दोन धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे, एखादा डॉट येतोय तर मॅच मध्ये कमबॅक. ओहो, हा बॉल सोडून दिलेला आहे आणि स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय, आता स्कोर लेवल झालेली आहे. हवी आहे एक धाव दोन बॉलच्या पाठीमागे. काय फटका, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आज मात्र शिवशक्ती रायडर्स या टीमसाठी अतुल धावून आलेत आणि विजयाची अगदी प्लेसमेंट करून ही धाव पूर्ण केलेली आहे आणि ही मॅच जिंकलेली आहे शिवशक्ती रायडर्स या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक नीलम मसाला अँड ड्राय फ्रुट्स टीम. स्क्रीनवरती अतुल यांना पाहू शकाल ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. कुमार भनगे आणि अतुल गोगावले ही जोडी आपण स्क्रीनवरती आपण पाहताय. 17 बॉलच्या पाठीमागे तब्बल 57 धावा अतुलने नाबाद ठोकलेले आहेत आणि या मॅचचा विजयाचा शिलेदार कोण असेल ना तर कास पटार टेनिस क्रिकेटचा षटकार किंग अतुल लक्ष्मण गोगावले ठरलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.
खरं तर आपण संपूर्ण विश्लेषण या संपूर्ण मॅच पाहू शकाल स्क्रीनवरती. नीलम मसाला अँड रायपूर्स या टीमने प्रथमतः 62 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा नामदेव कदमने बनवल्या 7 बॉलच्या पाठीमागे 20, राजेन देवरे 9 बॉलच्या पाठीमागे 18,